बाबा मी काय म्हणते, पावसाळ्यामध्ये राऊंड मारायला जाणं जरुरी आहे का? रस्त्यावरती खड्डे आहेत, फुटपाथ निसरडे आहेत, मॅन होल्स ओपन आहेत, उगीच काही काही होत नाही. गेले ज्या माणसाला आसामच्या रेन फॉरेस्ट मध्ये काही झालं नाही, कच्छच्या वरणरणत्या वाळवंटात काही झालं नाही, त्यालाही मुंबईचे रस्ते काहीही करू शकत नाही. अशी तुमची कल्पना आहे बाबा? मुंबईच्या रस्त्यानं गाडी चालवायची म्हणजे सैनिकाची जिगर पाहिजे. तो कपिल सांगत होता मला, त्याची नवी कोरी गाडी काल पार खिळखिळ करून टाकली या मुंबईच्या रस्ते. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी आवरायला घे. ते मला सांगता, तो कपिल कसा वाटला तुला? कसा वाटला म्हणजे माणूस म्हणून चांगला आहे, शिवाय तो तुमच्या मित्राचा मुलगा आहे ना. माणूस कसा बदलतो बघ. हा लहानपणी ना एकदम रडे होता बघ, एकदम पेदरट कॅटेगरी. जा पळतो पण ए, पण एक मिनिट. तो कपिल मला काल सांगत होता त्यांना तुला आधी कुठे तरी पाहिलंय म्हणून. नाही मला नाही आठवत असं काही. जा जा तू. काय जगात एका चेहऱ्याची 7 माणसं असतात, त्यांना उरलेल्या 6 एकीला पाहिलं असेल. भाग्यश्री शांत होशील का आता तू जरा, हा? आणि सांगशील का मला काय झालंय? नाही ना, समरेशला माझ्याबद्दल आणि पुनीत बद्दल सगळं कळलंय. कस? सकाळी पुनीतचा मेसेज आला मला, तो वाचला त्याने. आता? आणि तुला तर त्याचं टेम्पर माहितीच आहे कसं आहे ते. भाग्यश्री म्हणजे त्याने तुला? नाही, अंगावर हात नाही उचलला माझ्या, पण रागाच्या भरात बेडरूमची उलथा पालत केली. मला म्हणाला मी तुझा जीव घ्यावा असं तुला वाटत नसेल तर आत्ताच्या आत्ता घराबाहेर चालते हो. मग मी वेड्यासारखे ओरडायला लागले, म्हटलं तुझ्यामुळे झालंय सगळं, तू कारणीभूत आहेस याला. 1.5 वर्ष मला एकटीला टाकून तू घराबाहेर काढलंय त्यांनी मला हाताला धरून. पुनीतला सांगितलंस? फोन केलास तरा? त्याला कशाला फोन करू मी? तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर म्हणूनच तू. ते काय होतं ते आता मलाही कळेनास झालंय, आणि तसंही आता आमच्यात काही उरलेलं नाहीये. आज सकाळी त्याने जो मेसेज केला ना तो फायनल निर्वानिर्वीचाच होता. तुझ्यासारखी शेरोशायरी मला जमत नाही रे. अरे मी काय दगड बिटात रमणारा माणूस, शब्दांचे मनोरे मला नाही जमत. पण गोष्ट सांगता येते, देवीमुळे सवय झाली ना गोष्ट सांग. आणि तुझं आणि देवीचं बौद्धिक वय सारखंच आहे, नाही का? फार उडू नको विक्रम, जितक्या उंच उडशील ना तेवढ्याच जोरात खाली आपटशील. अरे आपटून झाल्यानंतरच बोलतोयस तू. हे समरेश मोठ्या मनानं मला माफ करेलही, पण आमचं पुढचं आयुष्य कसं असेल? त्याच्या मनात कुठेतरी ही बोज कायमच असणार ना की त्याची बायको एका परक्या पुरुषाबरोबर. अपघात होतात भाग्यश्री, कोणाचा हात तुटतो कोणाचा पाय तुटतो, पण माणसं जगायचं नाही सोडत. आता तू शांत हो, थोडा वेळ या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. येणार आहे ना समरेश संध्याकाळी? तो आला ना की आपण शांतपणे समोरासमोर बसून बोलू त्याच्याशी, काही ना काही तोडगा नक्की निघेल. तू कपिल भुतकर नावाच्या कुठल्या माणसाला ओळखतोस का? कपिल भुतकर? तो कुठे भेटला होता तुला? म्हणजे तू त्याला ओळखतोस? तो कुठे भेटला होता तुला? काय म्हणाला तो तुला? अरे थोडं एक्साइट का होतोयस? कुठे एक्साइट होतोय? पण ऑल राईट, कपिल भुतकर काल माझ्या घरी आला होता. घरी? हो, तो माझ्या सासऱ्यांच्या मित्राचा मुलगा. हो अच्छा अच्छा. पण तू त्याला कसं ओळखतोस? तुला काय वाटतं मी मयंकच्या शेपटीवर पाय दाबून उभा आहे ते कोणाच्या जोरावर? या कपिल भुतकरनेच मला माहिती आणून दिली की स्कायकॉम ही एक फ्रॉड कंपनी आहे. या प्रकरणात मी त्याची प्रोफेशनल हेल्प घेतली होती. ओ विक्रम, समाव तो माणूस मला खूप खूप अनसेटलिंग वाटला. म्हणजे त्याने तुझा विषय असा काढला की मला असं वाटलं की त्याला सगळं माहिती आहे. सगळं म्हणजे आपल्याबद्दल सगळं? ऑफकोर्स, म्हणजे तसा तो सभ्यपणे वागला माझ्याशी, पण उगीच मला असं वाटत होतं की त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. अगं त्याचा धंदाच आहे ना, तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. तू
एक्सक्यूज मी, बोल ना। विक्रम तुला किती वेळ यायला, म्हणजे आज जरा लवकर येशील का? का ग? भाग्यश्रीच्या नवऱ्याला सगळं कळलंय तिच्याबद्दल, ती आपल्याकडे आली आहे। ओके ओके ओके, मी येतो, मी निघताना फोन करतो तुला। विक्रम आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुला उगाचच या सगळ्यात। असं अजिबात बोलू नकोस, मी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो। ओके विक्रम, विक्रम हा, आय लव्ह यू। मी टू, बाय। माझ्या समोर बायकोला आय लव्ह यू म्हणालास तर मला वाईट नाही वाटत।